नमस्कार। तळदा चिनोदा रस्त्यावर धावत्या गाडीवर पडले झाड, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी। नंदुरबार जिल्ह्यातील तळदा तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या दरम्यान तालुक्यातील तळदा चिनोदा रस्त्यावर आठिका क्रमांक JJ06JE0541 या धावत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर गाडीतील दोघे जण जखमी झाले आहेत। राजेंद्र मराठे व इतर दोन जणांसोबत कारमध्ये तळोद्याकडून चिनोदा गावाकडे जात होते। या दरम्यान जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळाला सुरुवात झाली। या वादळात देखील राजेंद्र मराठे यांची गाडी रस्त्याने धावत होती। या दरम्यान धावत्या गाडीवर अचानक झाड कोसळल्याने राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत। गाडीवर झाड पडल्याची घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र झाड मोठे असल्याने JCB च्या सहाय्याने झाडाला बाजू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तळोदा तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। सातपुडा न्यूजसाठी दीपक मराठे, चिनोदा।